आमदार लांब राहतात त्यांना मतदानाबाबत काही सूचना द्यायच्या असतात. विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदानाची प्रक्रिया खूप तांत्रिक असते. वेगवेगळ्या प्रकारचं मतदान असतं, त्यामुळे आमदारांना सूचना द्यायच्या असतात. म्हणून आमदारांना एकत्र ठेवलं जातं. भाजपनंही ठेवलेलं आहे, काँग्रेस ठेवते, राष्ट्रवादीनं ठेवलेलं आहे, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण करावं असं काय आहे असं सांगतानाच तुम्ही केलेलं चालतं, तुमचं ते गेट टुगेदर आणि आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो मूर्ख लोक आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत हॉटेलात ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी क्रॉस मतदान होणार नसल्याचं सांगताना शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार असल्याचं स्पष्ट केलं. आमदारांवर विश्वास नसल्याने शिवसेनेने त्यांना हॉटेलात ठेवल्याचा आरोप अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला होता. याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं त्यावर असं कोण म्हणतंय असा सवाल राऊत यांनी केला. त्यावर रवी राणा यांनी म्हटल्याचं त्यांना सांगतात, सकाळी सकाळी कुणाचं नाव घेताय तुम्ही असा सवाल करत त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. ही एक व्यवस्था म्हणून अशा प्रकारे केलं जातं. सगळ्याच पक्षाचे आमदार देशभरामध्ये अशा निवडणुकींच्या वेळेला एकत्र येतात. मतदानाला त्यांनी एकत्र जायचं असतं. महाराष्ट्र मोठा आहे, दऱ्याखोऱ्यांचा आहे, लांब राहतात आमदार. आमदारांना काही सूचना द्यायच्या असतात मतदानासंदर्भात. विधान परिषद आणि राज्यसभेच्या मतदानाची प्रक्रिया ही खूप तांत्रिक असते. वेगळ्या प्रकारचं मतदान असतं, त्या संदर्भात आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं. म्हणून आमदारांना एकत्र ठेवलं जातं. अशा प्रकारे भारतीय जनता पक्षानं आपल्या आमदारांना एकत्र ठेवलेलं आहे, काँग्रेस ठेवतं, NCPने ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करावं थोबाडावर असं काय आहे, कशा करता तुम्ही केलेलं चालतं, हां तुमचं गेट टुगेदर आणि आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो मूर्ख लोक आहे. शिवसेनेच्या लोकांच्या आमदारांवर विश्वास नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.